18 बिजनेस पार्क, ओरोस फाटा, मुंबई गोवा हाईवे टच, मॉल, रिटेल होलसेल मार्केट, कमर्शियल रेसिडेंशियल अशा एकूण 9 विंगचा भव्य प्रकल्प, 260 दुकानगाळे आणि 56 सदनिकांचे भव्य व्यापारी संकुल, मोजकेच दुकानगाळे आणि सदनिका उपलब्ध। संपर्क 85304-34-11। आमदार नितेश राणे यांनी आमदार वैभव नाईकांची एसीबीकडे तक्रार करणारा खासदार विनायक राऊतांचा कार्यकर्ता असल्याचा आरोप केला होता, याला उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते सतीश सावंत यांनी उत्तर दिले। भालेकरचा बोलवता धनी नितेश राणे तर नाहीत ना, असा संशय त्यांनी व्यक्त केलाय। नितेश राणे यांचं बुद्धिभेद करायचं राजकारण जे आहे ते त्यांनी प्रथम थांबवावं। आज अँटी करप्शनने ही तक्रार कोणी दिली आहे की अद्यापही त्यांनी त्याचं नाव एक्सपोज केलेलं नाही आहे, आणि माझ्या माहितीप्रमाणे अँटी करप्शनचे लोक हे शेवटपर्यंत कोणत्याही तक्रारदाराचं नाव शेवटी हे गुप्तता पाळतात। आणि ह्यामध्ये नितेश राणेंना भालेकरने तक्रार केली हे नाव जर त्यांना समजलं असेल तर ह्याचा अर्थ नितेश राणे जे भालेकरांच्या संपर्कामध्ये आहेत असा त्याचा अर्थ होतो आहे। आणि म्हणून वैभव नाईक ह्यांच्या आज जी या जिल्ह्यामध्ये त्यांची जी लोकप्रियता आणि शिवसेनेच्या पाठीशी ते एकनिष्ठ राहत आहेत आणि यातनं आज असलेल्या राणे बी जे पीला असेल त्याचा त्रास नितेश राणेंना वैभव नाईक यांच्या एकनिष्ठतेमुळे होतो आहे। आणि म्हणूनच वैभव नितेश राणे हवेमध्ये आरोप करून बुद्धिभेद करून पक्षांतर्गत भांडणं लावण्याचा प्रयत्न करत आहेत। शिवसेनेमध्ये आपसात तक्रार करण्याची अशी प्रवृत्ती ही शिवसेनेमध्ये नाही आहे, ती प्रवृत्ती नितेश राणेंकडे असेल। आणि अँटी करप्शन हे तक्रार जर भालेकरने केली हे समजत असेल तर ह्याचा अर्थ अँटी करप्शनच्या संपर्कामध्ये नितेश राणे आहेत हे सिद्ध होत आहे। आणि कदाचित ती तक्रार भालेकरना नितेश राणे ज्यांनी करायला लावली असेल असाही त्याचा अर्थ होऊ शकतो आहे। विनायक राऊत ह्या ठिकाणी अशा प्रकारची कोणतीही वृत्त सर्वसामान्य शिवसैनिक असेल किंवा खासदार म्हणून कोणी या ठिकाणी करू शकत नाही आहेत, ह्याची नोंद त्या ठिकाणी त्यांनी घ्यावी। बुद्धिभेद करण्याचा प्रयत्न त्यांनी करू नये आणि ह्या ठिकाणी वैभव नाईक कोणत्याही चौकशीला सामोरे जाण्याचं धाडस त्यांचं आहे, ते सामोरे जातील, याच्यामध्ये त्यांनी चिंता करण्याची गरज नाही आहे। त्यांनी त्या ठिकाणी भालेकर जे आहे हे भालेकर आजपर्यंत सर्वांच्याच बाबतीत तक्रार करता असतील, पण नितेश राणेंना भालेकरनी तक्रार केली ह्याची माहिती कशी मिळाली हे त्यांनी जाहीर करावं। त्याच्या ट्विटरवर काय ठेवलं आहे, चिन्ह कोणाचं ठेवलं आहे, उद्या कोण चिन्ह ठेवील, काय ठेवील। आणि म्हणून माझं काय म्हणणं, पहिल्या आधी अँटी करप्शनने ह्या तक्रारीमध्ये कोण आहे ह्याचं नाव अद्याप दिलेलं नाही, त्याचं त्यांनी सांगावं। आणि हे नाव ज्याच्याविरुद्ध तक्रार झाली आहे त्या वैभव नाईकांना सुद्धा हे नाव माहिती नाही आहे, म्हणजे नितेश राणेंना आधी नाव समजलं कसं? म्हणजे ह्याचा अर्थ अँटी करप्शनकडे ही जी तक्रार झाली आहे भालेकरच्या तक्रारीचा बोलवता धनी नितेश राणे नाही आहेत ना, हा संशय आमचा येतो आहे। कारण ह्या जिल्ह्यामध्ये वैभव नाही जे एकनिष्ठतेने राहिले आणि ह्या जिल्ह्यामध्ये ते आता जे शिवसेना ह्या जिल्ह्यामध्ये वाढवण्यासाठी नुसतं कुडाळ मालवण नाही, ह्या जिल्ह्यामध्ये जे वैभव नाईक प्रयत्न करतायत त्या प्रयत्नांना खो घालण्यासाठी आणि पक्षांतर्गत भांडणं लावण्याचा डाव नितेश राणेंचा कदापि यशस्वी होणार नाही। संपूर्ण कोकणसह जगभरातील ताज्या घडामोडी सर्वात प्रथम पाहण्यासाठी कोकणचं नंबर 1 महाचॅनल कोकण सात लाईव्हचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि लेटेस्ट अपडेट्ससाठी बेल आयकॉन क्लिक करा।